हरि ओम श्री राम अम्भज्ञ नाथ सभी। मी हरिभवंश यादव, उपासना केंद्र कोतवली। मी बापूंच्याकडे 2013 पासून यायला लागलो आणि बापूंची गोडी निर्माण झाली, पण आयुष्यात काही चढउतार घडले आणि मी पुन्हा बापू परिवारापासून लांब गेलो। माझे श्रद्धावान मित्र उत्तमशे मला सांगायचे की तू बापूंच्याकडे ये, वारंवार सांगायचं तू बापूंच्याकडे, पण मी त्याला टाळून बाजूला जायचं। आणि त्याच वेळी माझ्या मित्रांनी मला सांगितलं, जर तू बापूंचा नाहीस तर माझा नाहीस, आणि मित्र तुटेल या भावनेपोटी मी बापूंच्याकडे यायला लागलो। आणि मला त्यांनी सांगितलं की नारायण सिंह जाधव यांचा अनुभव संकीर्तन आहे आणि तू ये त्या ठिकाणी। आणि त्या ठिकाणी मी गेलो केंद्रावरती, अनुभव संकीर्तन ऐकलं, त्या गोष्टीला 10-15 दिवस निघून जातात आणि त्यानंतर माझ्या पोटामध्ये दुखायला लागलं। सलग 3 दिवस माझ्या पोटामध्ये दुखत राहिलं। मी डॉक्टरांच्याकडे इंजेक्शन घेतले, औषध घेतले, पण काही फरक पडत नव्हता। आपले श्रद्धावान डॉक्टर सुभाषसिंह चोगले यांनी मला सांगितले की सोनोग्राफी करावी लागेल। पोटदुखीचा त्रास खूप होत होता, सोनोग्राफीसाठी कळायला गेलो आणि त्या ठिकाणी सोनोग्राफी सुरू असताना त्या मॅडम माझ्या पोटावरती ती मशीन फिरवत होत्या। आणि माझ्या मनामध्ये त्या आतून कुठेतरी मला वाटत होतं, हा हात पोटावरती माझ्या बापूंचा हात फिरतोय। आणि प्रत्येक वेळी हा मशीन फिरत असताना मी सांगत होतो, बापूराया जे काही निदान होणार असेल ते तुमच्या कृपेने होऊ दे। तपासणी झाल्यानंतर रिपोर्ट 2 तासाने माझ्या हातामध्ये भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतील त्यांना हे रिपोर्ट दाखवा। मी फॅमिली डॉक्टरांना ते रिपोर्ट दाखवण्यासाठी गेलो, त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमचा अपेंडिला सूज आहे, ऑपरेशन ऑन द स्पॉट करावं लागेल। मनामध्ये थोडी भीती निर्माण झाली। एक सोडून 2-3 डॉक्टरांना मी ते रिपोर्ट दाखवले, त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की तुला धोका आहे, अपेंडिक्स कधीही फुटू शकते, तो ऑपरेशन करणं गरजेचं आहे। मी माझ्या नातेवाईक पोपट जाधव म्हणून होते त्यांना सोबत घेतलं आणि कोल्हापूरला गेलो। रेनबो हॉस्पिटल आडनाईक सरांचं होतं, त्या ठिकाणी त्यांना दाखवलं। ते रिपोर्ट पाहताच मी स्ट्रेचरवरती झोपलो होतो आणि ते रिपोर्ट पाहत होते आणि मला म्हणाले की तुझे अपेंडिक्स आता फुटायला पाहिजे होती। आणि हे ज्यावेळी ते म्हणत होते डॉक्टर, त्यावेळी मी मनातून म्हणत होतो की माझा बापू माझ्यासोबत आहे, माझी अपेंडिक्स फुटणार नाही। आणि हे सगळं होत असताना मनामधून मी बापूंचा धावा करत होतो। मनामध्ये बापूंच्या बद्दल सतत चालू होतं की बापूराया माझे वडील अंथरुणावर पडून आहेत, जर माझं ऑपरेशन करावं लागलं तर अख्खं कुटुंब कोलमडेल, मला ऑपरेशनला सामोरे जायचं नाही। मी माझे मित्र उत्तमशिंह ते आयुर्वेदिक पंचगव्य चिकित्सा करत होते, त्यांना एक शेवटचा फोन लावावा म्हणून त्यांना फोन लावला आणि डॉक्टरांना सांगितलं की सर माझ्याकडे एवढे पैशाची जोडणार नाही, 18,000 रुपये, मला फक्त थोडा वेळ आचिरात्र बरं वाटेल, इतक्या गोळ्यांची काय सोय करता येते का बघा आणि मला गोळ्या द्या। परत त्यांना मी विचारलं, रात्री अपरात्री जर मला काय त्रास व्हायला लागला तर मी तुमच्याकडे परत येऊ शकतो का? ते म्हणाले ठीक आहे येऊ शकता। मी तिथून बाहेर पडलो, घरातून मला सगळी मंडळी इकडून गावाकडून तिकडे येत होती की तू थांब त्या ठिकाणी ऑपरेशन करूया। आणि मला माझे मित्र उत्तम शहाने पण सांगितलं होतं की आपण घे थोडेफार औषध आणि बरं होते का बघूया। मी घरी आलो, घरी सगळी मंडळी रडायला लागली, बायको रडायला लागली, आई रडायला लागली, अरे जर तुझा अपेंडिक्स फुटली तर तू मरशील। मी फक्त डोक्यात एवढं ठेवलं होतं की 15 दिवसापूर्वी नारायण शहाच्याकडून जे अनुभव संकीर्तन ऐकलं त्यामध्ये नारायण शहाने अनेक श्रद्धावानांचे अनुभव सांगितले होते, कोणाचे पाय काढायला लागणार होते ते पाय बापूंनी बरं केले होते, कोणाचा अपघातापासून बापूंनी संरक्षण केलं होतं। आणि मी फक्त बापूंना विनंती करत होतो, बापूराया माझे वडील झाडावरून पडले, त्यांना उठता येत नाही, तर माझं ऑपरेशन झालं तर घर सगळं कोलमडेल, जर तुम्ही बापूराया त्यांना सगळ्या अपघातातून संकटातून वाचवताय तर मलाही तुमच्या कृपाशीर्वादान बरं व्हायचं आहे। आणि मी असं संतांचं प्रमाण वाचलं होतं की घालून या बाहेर राहील निश्चिंत, त्या पद्धतीने मी सगळस्व बापूंना सांगितलं की बापूराया मला यातनं तुम्हीच बरं करणार आहे। आणि मी रोज त्या क्षणापासून बसता उठता स्वामाला सुरू केल्या, ती रात्र माझी तशीच त्रास थोडा होत होता। बायको मला समजत होती की जाऊन आपण ऑपरेशन करूया। त्या क्षणाला मी बापूंवरती सर्वस्व भार ठेवून रामाराम आत्माचा गजर करत राहिलो, बापूंना विनवत राहिलो की बापूराया माझं ऑपरेशन थांबलं पाहिजे। आणि त्या पद्धतीने आज ह्या गोष्ट अनुभवाला गेली 6-7 वर्षे होत आहेत। त्यानंतर थोडे दिवस माझ्या पोटात दुखत राहिलं, पण त्यानंतर आजपर्यंत कधीही माझ्या पोटात दुखलेलं नाही। आणि आपण असं म्हणजे ऐकलं होतं संतांचं एक प्रमाण की मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या आघात निवाराया, त्या आघातातून त्या अपघातातून त्या वेदनेतून मला माझ्या सद्गुरु बापूरायांनी बरं केलं। कारण बापूंनी सांगितलेला की मी तुला कधीच टाकणार नाही बाणू, आणि त्या पद्धतीने त्या शब्दांवरती मी विश्वास ठेवला होता, हनुमान चालिसेवरती विश्वास ठेवला होता, रामा रामा आत्मा रामा हा गजरवरती विश्वास ठेवला होता। आणि या विश्वासावरती मी थांबलो आणि तेव्हापासून आज तागायत मी बापूंच्या चरणी लीन आहे
आणि हीच परत बापूंच्या चरणी मला राहता यावं, ही सेवा करता यावे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सर्वे.